विद्युत साक्षरतेच्या अनुषंगानं अधिक चर्चा करण्यासाठी विद्युत अभियंता ए व्ही गद्रे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार सर, साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं खूप स्वागत. खरंच म्हणजे आजच्या काळामध्ये आपण विजेशिवाय जगणं याचा विचारही करू शकत नाही, इतके त्याचे फायदे आपण रोज दैनंदिन वापरत असतो. पण त्याचबरोबर आपण जेव्हा म्हणतो की विजेमुळे आग लागली तेव्हा नेमकं काय होतं, काही गैरसमज जे आहेत ते आधी दूर करतो. कुठेही आपण जेव्हा आग लागल्याची बातमी ऐकतो, पेपरमध्ये येते दुसऱ्या दिवशी, त्यावेळी लिहिलं असतं की ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली. आणि या शॉर्ट सर्किटमुळे कधीही आग लागत नाही. शॉर्ट सर्किट हा शब्दच दडपण आणणाऱ्यासारखा आहे. आणि आपल्याला वाटतं याच्यावर आता मी काय उपाय करायचे, बरोबर, तर मग आपण बघूया ऍक्च्युली आग कशामुळे लागली. दोन महत्वाच्या गोष्टी. पहिली गोष्ट म्हणजे लूज कॉन्टॅक्ट, किंवा मराठीत त्याला सैल जोडणी असं मी म्हणतो. सैल जोडणी कधी होते, तर एक तर जेव्हा सुरुवात आपण कॉन्ट्रॅक्टर जेव्हा ते वायरिंग कनेक्शन्स करतो त्यावेळी त्याच्याकडनं हलगर्जीपणा, लॅक ऑफ ट्रेनिंग याच्यामुळे ते कॉन्ट्रॅक्ट्स टाईटन केले जात नाहीत. वातावरण जे आहे त्या हवेमध्ये मुंबईसारख्या ठिकाणी आणि सबंध कोस्टल एरियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बाष्प असतं. याच्यामुळे जी काय वातावरणातले ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्या स्विचच्या आतमध्ये असतात, त्यामुळे जे मेटल जे असतं ते ऑक्सिडाइज होतं. त्यामुळे खूप हळूहळू कॉन्टॅक्टमधलं अंतर वाढण्याची प्रक्रिया चालू होते. त्याच्यामुळे लगेच काही प्रॉब्लेम होत नाहीत, पण हळूहळू तापमान वाढत जातं. वायरला जे पी व्ही सी आवरण असतं ते 70° झालं की त्याचा ती जळायला सुरुवात होते. तर मग आपण त्याच्या आधी जर हे सगळं थांबवलं तर नॅचरली ती आग लागणारच नाही. प्रश्न असा येतो की हे शक्य आहे का, तर हे अगदी सहज शक्य आहे. बरोबर, थोडस तुम्हाला इंटरप्ट करते, पण हे आपल्याला कळणार कसं? म्हणजे तुम्हाला सांगतो, एक तर आपल्याकडे मेजरमेंटसाठी काही मीटर्स वगैरे नसतात, पण नॉर्मली जेव्हा एखादी वस्तू, उदाहरण इव्हन अगदी आपण एसीचं स्विच घेऊया, टीव्हीचं स्विच घेऊया, आपण 6-7 तास चालवतो, दुसऱ्या दिवशी उठल्यावर तुम्ही अंदाज म्हणून त्याला असा हात लावून त्याचा तापमानाचा अंदाज घ्या. जर एखाद्या वेळी केव्हा तुम्हाला असं लक्षात आलं की हे तापमान नेहमी जे मला फील येतो त्याच्यापेक्षा जास्ती आहे, तर तुम्ही लगेच करेक्टिव्ह ॲक्शन घ्यायची असते. म्हणजे तो कोण जर तुमचा वायरमन इलेक्ट्रिशियन असेल त्याला बोलवून ते कॉन्ट्रॅक्ट त्याचे टाईट करून घ्यायचे. खूप सोपं आहे, आणि फक्त यासाठी आळस करून चालत नाही. बरोबर, ते तुम्हाला लगेच अटेंड करायला लागतं, कारण एनी डिले कॅन कॉज प्रॉब्लेम्स. बरोबर, सैल जोडणीचं जे तुम्ही म्हणालात ना, आणि ते हळूहळू आपल्याला कळतं, म्हणजे साधारण किती कालावधीने? मी जेव्हा माझ्या काही लोकांना, म्हणजे आमच्या क्लायंट्सकडे जातो, त्यांना सांगतो की हे तुम्ही दर 2 वर्षांनी हे चेक करून घ्या, तर त्यांना आमच्याकडे गेले 10 वर्ष कुठे काय झालंय. बरोबर, पण त्यांच्या लक्षात येत नाही की दे आर परहॅप्स सिटिंग ऑन अ डायनामाइट, आणि हे केव्हाही होऊ शकतं. मग डिपेंडिंग अपॉन युअर लक फॅक्टर देन, कारण तुम्ही कुठलीच काळजी घेतलेली नाही. बरोबर, मुख्यतः सुरक्षित राहणे यासाठी आवश्यक असलेली खबरदारी जर आपण घेत गेलो तर हा प्रश्न उद्भवणार नाही. आणि त्यासाठी आपल्याला काय करायला लागतं, आता माझ्याकडे एक अजून एक इन्स्ट्रुमेंट आहे, हे म्हणजे प्रेक्षकांच्या बाजूने मी असं दाखवू शकेन, हे इथे जी ही डायल आहे त्याच्यावर मी हे जेव्हा मी गन कुठेही पॉइंटला असे शूट करतो तर एक लाल दिवा असतो तो त्या स्विचवर मी फोकस करतो. तो फोकस केला की मला इथे टेम्परेचर दिसायला लागतं. आता
प्रत्येक घरात हे लोकांना घेता येणं कठीण आहे. बरोबर. कारण याची किंमत हे अगदी खूप कमी म्हणजे सुरुवातीच्या लेवलचं आहे. याची किंमत जवळजवळ 5,000 असते. पण कंत्राटदार वगैरे जे असतात किंवा कन्सल्टंट्स असतात त्यांच्याकडे इक्विपमेंट उपलब्ध असतात. काही लोक केवळ थर्मोग्राफीच करतात म्हणजे मोठ्या मोठ्या कारखान्यांमध्ये. तर ह्या इक्विपमेंटचा उपयोग जो आहे ग्राहकांनी एकत्रितरित्या त्यांच्या सोसायटीमध्ये आणि त्यांच्या एकूण आसपासच्या याच्यात लोकांना समजवण्यासाठी केला तर तुम्हाला आपलं नॉर्मल टेम्परेचर किती हे कळलं की एक रेफरन्स मिळाला तुम्हाला. बरोबर. आणि त्या रेफरन्सपेक्षा जेव्हा तुमचा तापमान वाढेल तेव्हा काळजी घ्यायला हवी. म्हणजे साधारण आता ही एकदा आमच्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा हे यंत्र आणि त्याचा वापर कसा असतो ते जरा दाखवा. हे याच्यातनं मी इथे असं शूट केलं की इथे तुम्हाला टेम्परेचर दिसतं. हे नेमकं आपण कुठे स्विचबोर्डवर वगैरे करायचं का कुठलंही उपकरण? मुख्यतः स्विचेसवर वगैरे बसबार्स असतात आणि अशा ज्या म्हणजे आपल्या घरी जे आहेत ते स्विचेसच बघूया. मी मुख्यतः कारण काय होतं कारखानदारांच्याकडे सुरक्षा ही आवश्यकता आहे. बरोबर. कारण त्यांच्यावर त्यांचं प्रोडक्शन बंद पडू शकतं, लॉसेस होऊ शकतात आणि अशा सगळ्या ज्या गोष्टी होऊ शकतात म्हणून तिथे काळजी घ्यायला लागते. नियम पण काही असे असतात की तुमच्याकडे अमुक एक 250 केडब्ल्यू पेक्षा लोड जास्ती असेल तर तुम्हाला सेफ्टी ऑफिसर लागतो. बरोबर. आपल्या सोसायटीत असं किंवा म्हणजे हा कमर्शियल एस्टॅब्लिश आणि डोमेस्टिक सोसायटीज मध्ये हे असं नसतं. बरोबर. सर एक आणखी एक विचार, अर्थिंग म्हणजे काय असतं नेमकं आणि ते का आवश्यक आहे चेक करणं वगैरे? अर्थिंग ही इतकं महत्वाचं आहे की ते जर नसेल आणि म्हणजे अर्थिंग एकच पसंत आपल्या घरातल्या असलेल्या त्या 3 पॉइंट प्लगचे जे अर्थ पॉइंट असतं तिथपासून तर खाली जमिनीपर्यंत जी जोडणी झाली आहे ती कंटिन्युअसली अखंड अशी असायला पाहिजे आणि ते जर कुठे तुटलेलं असेल तर तुम्हाला शॉक बसल्यानंतर तो प्रभाव जमिनीत जात नाही. एखाद्या व्यक्तीला त्या शॉक बसू शकतो आणि काही मिलीसेकंद एवढा प्रवाह जर आपल्या शरीरात गेला तर तो ती व्यक्ती दगावू शकते. तर यासाठी अर्थिंग हे एकानी करण्याचं गोष्ट नाहीये, सामूहिकरित्या करणं आवश्यक असतं, विशेषतः मोठ्या बिल्डिंग्समध्ये आणि सोसायटीच्या इमारतीमध्ये. ते जर केलं तर माणसांचे प्राण वाचू शकतात, त्याच्याशिवाय इक्विपमेंटचे जे लॉसेस होतात ते पण वाचू शकतात. अजून सर्वसामान्यांच्या दृष्टीने एक महत्वाचा प्रश्न म्हणजे आपण विजेची बचत कशी करायची आणि आपण ज्या वेळेला विजेची उपकरणं विकत घ्यायला जातो तेव्हा नेमकी कोणती खबरदारी घ्यायची आणि काय चेक करून घ्यायचं त्यातलं? विजेची बचत करणं हे आपल्या घरातल्या असलेल्या इक्विपमेंटमध्ये खूप कमी शक्यता आहे, म्हणजे जमतच नाही. ते कसं जमेल? फक्त की मी जर 10 तास टीव्ही वापरतोय तर तो 6 तास वापरला तर जी काय बसू दे, पण तुम्ही जेव्हा फोर गोईंग 4 आवर्सचा टीव्ही व्ह्यूइंग किंवा एअर कंडिशन मी कमी तास वापरला तर. पण जेव्हा आपण पुढची जेव्हा नवीन इक्विपमेंट घेणार असतो त्यावेळी ती इक्विपमेंट घेताना त्या वस्तूचं प्रत्येक वस्तूला काही एनर्जी कन्झम्पशन असतं तर ते वॉटमध्ये सांगतात. तर ते किती आहे हे विचारून घेतलं पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा पंखा आपण असं म्हटलं की तो 1300 रुपयाला 48 इंची पंखा मिळतो, त्याचं कन्झम्पशन असतं 75 वॉट्स पर आवर. 10 तास वापरला की 750 वॉट झाले. 750 वॉट म्हणजे 1000 वॉट झाले की 1 युनिट झाले. म्हणजे दिवसभरात मी जर 750 वॉट वापरले तर याचा अर्थ मी 3/4 युनिट एवढी वीज वापरली. 360 दिवसांचा आपण वर्षात धरूया सोप्या गणितासाठी, तर त्याला 3/4 गणलं की 270 असं उत्तर येईल. विजेचा दर आपण 7 रुपये असा धरला तर साधारण 27 × 7 म्हणजे हा जो 1890 रुपये वगैरे असा आपल्याला विजेचा खर्च येईल वर्षभराचा. तुम्ही बघा, तुम्ही फॅन घेतलात 1300 रुपयाला पण विजेवर वर्षाला खर्च आला 1890. बरोबर. आपण जर 30 वर्षाचं लाईफ धरलं तर आपण
ह्या सगळ्याचं एकूण टोटल घेतली तर परचेस प्राईस जी इक्विपमेंटची आहे म्हणजे कॅपिटल कॉस्ट ती जवळजवळ 3.4% वगैरे अशी येते. म्हणजे एनर्जीची कॉस्ट एवढी जास्ती आहे 97% जवळजवळ, तर म्हणजे आपल्याला एनर्जीवर फोकस करायला पाहिजे. मग इक्विपमेंट दुसरं जर आपण घ्यायला गेलो पंखा तर 4,000 रुपये मिळतो, पण त्याची पॉवर कन्झ्युम कमी करतो, 75-50 वॉट किंवा त्याच्यापेक्षा कमी करतो. म्हणजेच माझे दिवसाला 25 वॉट किंवा 10 तासात 250 आणि हे सगळं गणित केल्यानंतर मी असं समजतो की विजेचे दर जरी वाढले नाहीत तरी वर्षाला तुमची 5.5 ते 6,000 ची बचत होते. त्यामुळे असंच गोष्टी एअर कंडिशनिंग मध्ये, फ्रीज मध्ये, टीव्ही मध्ये, वॉशिंग मशीन मध्ये हे करताना व्हायचं, म्हणजे तुमची बचत होऊ शकते नक्कीच आणि ते खूप आवश्यक आहे. कारण तुम्ही त्यामुळे कुठलंही इंधन म्हटलं तर त्याची बचत करणं गरजेचंच आहे आणि त्यानुसार आपण त्याचा वापर करू शकतो. सर, आज आपण इथे आलात आणि ह्या विजेबद्दलची जी आम्हाला माहिती दिली आमच्या प्रेक्षकांना त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले आभार मानते. नमस्कार, धन्यवाद.